नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महागणपती मंदिर टिटवाळा येथे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी व राजकीय प्रवास सुखकर होण्यासाठी महाअभिषेक करण्यात आला। तसेच मातोश्री वृद्धाश्रम खडवली येथे वृद्ध आजोबा आजी यांची भेट घेऊन त्यांना फळ वाटप व अन्नदान केले। हा कार्यक्रम गेले 17 ते 18 वर्षांपासून करण्यात येतो। तसेच इतर सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त केले जातात। दरवर्षी मोठ्या संख्येने मांडा टिटवाळा शहरातील कार्यकर्ते उपस्थित असतात। यावर्षी कार्यक्रमास उपस्थित असलेले कार्यकर्ते मोरेश्वर अण्णातरे, वॉर्ड क्रमांक 10 अध्यक्ष कमलेश नांगरे, वॉर्ड क्रमांक 9 अध्यक्ष प्रदीप जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते तुषार वैद्य, कल्याण डोंबिवली जिल्हा युवक प्रवक्ता गणेश गायकर, कल्याण डोंबिवली जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहन तरे, प्रसाद दलाल, विनोद पाटील, लालचंद पाटील, पंकज शेळके, विनायक कुलकर्णी, किशोर राठोड, राजेश जाधव, दामोदर गुरम इत्यादीने साजरा केला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांना अभिवादन करून आज माननीय शरदचंद्रजी बाबासाहेब या देशाचे, या महाराष्ट्राचे लाडके नेते, आज या नेत्यांचा म्हणजे आमचे जे आधारस्तंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा 82वा वाढदिवस आहे। आज 82वा वाढदिवस पूर्ण होऊन 83व्या वयामध्ये पदार्पण केलेलं आहे। आज गेले आणि पिंपळ्यावरनं कडवळी येथील या वृद्धाश्रमामध्ये 17 ते 18 वर्षापासून आम्ही इथे भेट देतो आणि आपल्या आजी आजोबांचे आम्ही आशीर्वाद घेऊन त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचा राजकीय प्रवास सुखा समाधानाने आणि कीर्तीवान हो ही आम्ही नेहमी अपेक्षा करून इथे येत असतोय। आज त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वेळ कमी पडेल, कारण त्यांनी या महाराष्ट्रासाठी, देशासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि त्यांचा एक मूळ मंत्र आहे का समाजकारण 80%, राजकारण 20%। या मूळ तत्वावरतीच आम्ही सर्व कार्यकर्ते काम करतोय आणि आमच्या हातून असंच कार्य घडत राहू आणि पवार साहेबांचे पुनश्चमी वाढदिवसानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय जय महाराष्ट्र। आणि तसंच दरवर्षी आपल्याकडे आधारपण सामान्य शरदचंद्र पवार साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आमचे पिंपळाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मोरेश्वर अण्णातरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून दरवर्षी आम्ही आपल्या सभेच्या प्रयत्न आणि एक आपले विचार तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न आनंदी नेहमी केला। आनंद साजरा करून एक पुण्यावर वेळ ना, परंतु तुमच्यासोबत ते नेहमी जसं वेळ मिळेल तसं येत असतात, परंतु पवार साहेबांच्या भांड्याच्या निमित्तानं आवश्यकपणे ते नेहमी येत आहेत। मधून मला वाटतं आनंदी सांगितलं की काही कोरोनासारख्या महामारीमध्ये थोडस येणं शक्य झालं नाही, पण त्यानंतर जसं हे सगळं निर्बंध गेले पुन्हा त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा तो आपला उपक्रम आज तुमच्या सर्वांच्या आनंदामध्ये आज साजरा होतोय। आणि खरं तर हे औचित्य म्हणजे पवार साहेब माझ्यापेक्षा तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात, मी लहान तुमच्यामध्ये का मुलासारखं आहे। ते पवार साहेबांबद्दल मला जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही जास्त बघितलेले आहेत पवार साहेब। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।